ग्रामपंचायतीची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही तासातच उपद्रव वानरांना केले जेरबंद. जनवाड ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम. जनवाड तालुका चिक्कोडी येथील ग्रामस्थांना गेल्या 15 दिवसापासून वानराच्या एका टोळीने हैराण करून सोडले होते. वानर सेनेच्या त्रासाला जनवाडवासीय कंटाळून गेले होते. त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना धीर देण्यासाठी नवनिर्वांचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची सूत्रे घेऊन काही तासाच्या आत सदर वानरांना ताबडतोब वनाधिकाऱ्यांना कळवून त्यांना जेरबंद केल्याने ग्रामस्थांमधून नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे. गेल्या 15 दिवसापासून वानरसेनेच्या एका कळपाने मोठा धुमाकूळ घातला होता. यामुळे लहान मुले महिला व वृद्ध माणसांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. तसेच या वानरांच्या कळपाने 8 ते 10 टीव्हीच्या काचा फोडून आर्थिक नुकसान केले होते. तसेच इमारतीवरील खिडकीच्या काचा फोडणे, चारचाकी व दुचाकी गाड्यांचे आरसे फोडून या वानरांनी गावामध्ये उच्छाद मांडला होता. घरावरील पत्रे व खापरी फोडून मोठे नुकसान करण्यात येत होते. यामुळे त्रस्त नागरिकांकडून या वानरसेनेला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर सत्तेची सूत्रे हाती घेताच नूतन ग्रामपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी काही तासाच्या अवधीमध्ये तात्काळ चिक्कोडी वनखात्याशी संपर्क साधून वानरांना जेरबंद केले. अध्यक्ष अनुगोंडा पाटील, उपाध्यक्ष छकुली कांबळी, ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा मोकाशी, सनातन मगदूम, उदयकुमार पाटील, कुमार मुधाळे, बाळासाहेब पाटील, श्रीमती काशीबाई चौगुले, मल्लवा पुजारी, धनश्री वंजारे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर रमेश चौगुले म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून वानराने गावात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ या वानरांना पकडण्यासाठी मोहीम आखून त्यांना जेरबंद केल्यानंतर जंगलात सोडून दिले असल्याचे सांगितले. मागच्या 8-10 दिवसापासून जनवाड गावामध्ये काही माकडांनी अत्यंत उच्छाद मांडला होता व गावातील अनेक टीव्हींचं व बंगल्यांच्या काचांचं खिडक्यांचं नुकसान केलं होतं. त्यासाठी गावकऱ्यांच्याकडून मागणी आली होती पंचायतीला की त्या वानरांचा बंदोबस्त करावा. त्यामुळे ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंट व पकडणाऱ्यांच्या सहकार्यानं आज इथं सापळा रचून जे उच्छाद माटलेले पाकडं होती त्यांना पकडलं आहे व फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सहकार्यानं त्या वानरांना आता इथून पकडून लांब एखाद्या जंगलात नेऊन सोडण्याचा कार्यक्रम आज झालेला आहे. असंच अनेक ग्रामपंचायतींच्या मध्ये इतर गावांच्या मध्ये सुद्धा तक्रारी आहेत. तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटशी संपर्क साधून हा कार्यक्रम सर्वांनी राबवावा असं एक जनमानसातून भावना व्यक्त होते.